मिस्टर वांगच्या यूट्यूब चैनल मे खूप दिवस झाले व्हिडिओ नाही आले, पण नक्की आता येतात। मोठे मोठे सेलिब्रिटी सगळे इंटरव्यू घेतात, पण आम जनतेची इंटरव्यू कोणी घेत नाही। म्हणून आपण चाललो एक इंटरव्यू घेण्यासाठी आम जनतेला स्वतःवा, एक जो आपल्याला उत्तर देऊ शकतो काही प्रश्नांचे व त्याच्या काही गोष्टी आपल्याला शेअर करू शकतो। चला मग जाऊ आठवल्याला बोलू आणि पहिला आठवल्याचाच इंटरव्ह्यू घेऊ। चला आपण आलेलो पहिला ऑटो मध्ये आणि ऑटो चालकांचा पहिला त्यांचा प्रतिक्रिया लॉकडाऊनच्या नंतर व आताच्या परिस्थितीत त्यांची हाल कसं होते हे विचारतोय। सध्या आपण मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये एक रिक्षा चालकाचा ऑटो रिक्षा चालकाचा प्रतिक्रिया विचारतोय ना की आता त्यांची हाल काय आहे। तर काकांना पहिला प्रश्न असा आहे की काका तुम्ही पहिला मला ही सांगा की तुम्ही तुमच्याबद्दल काही माहिती सांगा की आमचे जो लोक बघतायत त्यांना कळू दे की तुम्ही कोण आहात। नमस्कार, माझं नाव गोपाळ वर्जे, मी नवी मुंबईत राहतो, ऐरोली येथे। ऐरोली येथे दिघा विटावा ठाणे अशा ह्या लाईनला मी रिक्षा चालवतो। छोटासा रिक्षाचा व्यवसाय आहे, सकाळी 7-7:30 रिक्षा काढतो, संध्याकाळी 7-8 चालवतो। काका मला एक सांगा, तुम्ही दिवसातून किती कमवता आणि किती कमवण्यासाठी तुम्हाला दिवसभर किती मेहनत करावं लागतं, म्हणजे पर डे तुमची इन्कम किती आहे एकदा सांगाल का? ऍक्च्युअल खरं सांगायला गेलं ना, हे रिक्षा लाईनचा धंदा असा झालाय ना, अख्ख्या नवी मुंबईमध्ये दुनियाच्या गाड्या झाल्यात। हे जेव्हा या सेनेचं सरकार आलं ना मागच्या वेळेस, इतकं परमिट सोडलं ह्या लोकांनी की आतापर्यंत परमिट चालू आहे। मग ज्यांना ॲक्च्युअल धंद्याची गरज आहे ना, ते लोकांपेक्षाही दुसरे कमवणारे जास्त आले। जसं काय कुणी महानगरपालिकेमध्ये कामाला आहे, कुणी एसटी ड्रायव्हर आहे, हे लोक काय करतात तिकडे जॉब करतात आणि इकडे गाड्या करतात। ॲक्च्युली हे जॉब असल्यामुळे ह्यांना गाड्या पण स्वस्तात भेटतात, यांचं लोन फायनल होतं आहे। आणि आमच्यासारखे रेग्युलर रिक्षा करण्यासाठी आहे ना, मग पतपेढी मग एखादा एजंट गाटाचं लोक 1.5-2 लाखाची गाडी ती 3-3.5 लाखावर जाते, आम्हाला हप्ता बसतो 7-8 हजाराचा, ते आम्ही भरू शकत नाही। आणि काय धंद्याची अवस्था आजच्या घडीला, एका लाईनला 100-150 रिक्षा थांबलेले आहेत। जो उठते तो रिक्षाच काढते, जो उठते तो रिक्षाच काढते। 100 रुपयाचा धंदावाला 2-2.5 तास लागलेत, आणि ते बी वन साईड धंदा आहे। आज गॅसचा भाव इतका आहे ना, पेट्रोलपेक्षा सुद्धा गॅस महाग पडते आम्हाला। आमच्या गाड्या 2-स्ट्रोक जुन्या गाड्या आहेत, ह्याला CNG ऑइल लागतं, इंजन ऑइल लागतं। 2-2.5 रुपयाचा म्हणजे सरासरी दिवसाला काढलं तर 2.5 रुपये ते 300 रुपयाचा गॅस लागतो, 350-300 चा दिवसभराचा, 700 ते 7500 रुपयाचा धंदावाला 350 चा गॅस जातो, त्यामध्ये 60-70 रुपयाचा ऑइल। वरून धंदा वन साईड, सकाळी थोडा धंदा असतो, लोक जाणारे असतात, मग ते स्टेशनला जाणाऱ्या साईडला रस्ता येताना एमटी यायचं, आणि सकाळच्या टायमिंगमध्ये इतक्या गाड्याची रश असते ना, ट्रॉफिक वगैरे गर्दी, त्यामुळे एखादं भाडं बसलं गाडीत ना तर 50-60 रुपयामध्येच दिवाळी करावं लागते। अडकून जर बसला ट्रॉफिकमध्ये तर तेवढेच, मग पुन्हा काय दुपारनंतर रिकामा असं कुठंतरी गाडी लावायचं, चहा पेत बसायचं, हे ते काहीही राहिलं नाही। रिक्षा लाईन एकदम मरून गेली आहे आणि रिक्षावाले भीक मागायच्याच तयारीत आहेत सध्या। काय झालं माहीत आहे का, आम्ही फुल टाईम रिक्षा चालवणार आहे, त्यामुळे आम्हाला दिवसभर त्या गाडीला वडतच फिरावं लागतंय, एमटी तरी फिरावंच लागते। आणि गॅस संपतो, 750-800 रुपये आमचा धंदा राहतो, त्याच्यामधले 2-2.5 रुपये शीप पकडली, 150 रुपये चहा नाष्टा, आणि वरून नवीन नवीन नियमच आलेत, गाडी साधं साईडला उभा तर फोटो काढालेत। आजकाल त्यांचा तर काय सांगूच नाही, इतकी अवस्था खराब आहे। हां, आज हे मीटर जवळजवळ मला वाटतं 15 वर्षानंतर मीटर वाढलं किती तर 21 रुपये झालं। ते मीटर रिपेरिंग करण्याचा 1000 रुपयेचा आमचा खर्च निघालाय, लगेच गव्हर्नमेंटनं 3 रुपये वाढवले, आणि आता पर डे 50 रुपये फाईन आहे मीटर पासिंग नाही केलं। मला सांगा काय धंदा आहे आणि काय कमवायचं? मीटर पासिंगला पैसे द्यायचे, बाटला पासिंगला पैसे द्यायचे, परमिट रिन्युअल पैसे, बॅज रिन्युअल पैसे, तुमचं लायसन्स रिन्युअल पैसे, म्हणजे वर्षभरात आहे ना जे कमवायचं ना त्याच्यावर द्यायचं, इतकी बेकारी ना रिक्षा लाईन मध्ये झालेली। ती काय म्हणतात ना, सोडलं तर पळतंय आणि धरलं तर चावतंय। आता आम्ही काय करू शकत नाही या वयामध्ये, म्हातारपणात काय करणार सांगा? 3-3 मुलं आहेत, 2 मुली 1 मुलगा, त्यांचं शिक्षण, घर भाडं। आता हे परिस्थिती अशी झाली ना रिक्षावाल्याची की भीक मागण्याच्या पलीकडे काय राहिलेलं नाही, आणि सरकारचं तर काय उदउदच चावलंय। एक सरकार म्हणते आम्ही इमानदार, एक म्हणते आम्ही गद्दार। अहो तुम्ही इमानदार गद्दार लोकांचं काय बघताय का? म्हणते आमचा बाप पळवला, कुणी म्हणते गद्दारी केली। अहो बाप का पळवायची वस्तू असते का म्हणा?
कुठलाही विषय कुठे नेता, सर्वसामान्य लोकांचा तुम्ही सोडून दिला, विचार करणं सोडलंय तुम्ही. देशा राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे? रिक्षावाला. आणि रिक्षावाले काय करतात? रोज एक डेलीचं कार्ड मारतात. झालं त्याला 9,000 रुपये जर घरी लागायचे असले ना, 15,000 कार्ड मारायचं आणि त्याच्या हातात येतात किती? 9,000-9,500 रुपये. आणि त्या दररोज 250-300 रुपये त्या व्याजबट्टीत पैसे भरायचे. नाही भरलं तर घरी काय नेणार? ते म्हणतात ना, सगळ्या जाग्याचं दुखणं आणि धड सांगताही नाही, दाखवताही नाही. बोलाव तर कुणाला? बोलाव सरकार असाय, कुणाबरोबर बोलाव? जाऊन सांगा ना मला. अहो तुम्ही आज आम्हाला विचारलं तर काही लोक असतात. अहो लोकांचे एवढे थिंकिंग बेकार आहे ना, तुम्हाला काय सांगू? मॉलमध्ये जातील, मॉलमध्ये तिथे आहे ना साधी कागदाची पिशवी असते, त्याला 15-20 रुपये गपचिप देऊन येतात. आणि इथे रिक्षात बसलेले असतात, मीटर टाकून बसतात आणि उतरताना एखादा पॉईंट पडला ना, ते आत्ता पडलेत ना पॉईंट. अरे आत्ता पडलेत म्हणजे गाडी इथपर्यंत आले ना, एका सेकंदाना जर ते पॉईंटचा तुम्ही विषय करताय, 2 रुपयासाठी आमच्याशी भांडतात. बरोबर बोलण्याची तर इतकी परिस्थिती वाईट आहे ना. रिक्षावाला म्हणजे लोकांना असं वाटतंय ना की कुठला गुन्हेगार आहे काय असं वाटतंय. ठीक आहे, आहेत काय रिक्षावाले मलाही मान्य आहे, पण सर्रास सगळेच तुटून पडतात असं, जणू काही त्यांनी चोरीच केले. 3-3.5 लाखाची गाडी घ्यायचं, त्याला गॅस घालायचं आणि एक सीट घेऊन पळायचं आणि ते 10 रुपये देताना आमच्या अवकात काढतील. अहो काय, तुम्ही सर्वसामान्य लोक जर आमचा विचार करत नाही तर दुसरे काय विचार करतील? गोर गरीब आहेत तुम्ही. मला सांगा पॅसेंजर म्हणजे काय असतो? रिक्षात बसणारा पॅसेंजर काय करोडपती नाहीये. बरोबर, ज्याची परिस्थिती नाही तोच असतो. तो सुद्धा आम्हाला अक्कल शिकवतो. आज सांगा ना मला, म्हणजे मला बघा बोलण्याचं वाईट नाहीये, पण तुम्ही विचार करा कुठल्या गोष्टीचा. एक तुम्हाला मीटरने जायचं नाही, शेअरिंग जायचं. आता शेअरिंग ही आमची फॅसिलिटी नाही, शेअरिंग पॅसेंजर साठीच आहे. हो बरोबर. हा तुम्हाला एकट्याला परवडत नाही म्हणून तिघ बसता, मग निदान 2 पॅसेंजर येतील तर बसा. बरोबर. लाईन ने लावलं घाई करतात, घाई करतात. लाईनच्या रिक्षात बसणार नाही, जेव्हा रनिंगची रिक्षा आली का त्यात बसून जायचं, मग ते लाईनवाल्याने काय तिथं काय गोट्या खेळायच्या. सांगा ना मला, मी जर सकाळी येऊन लाईनला लावत असेल आणि रनिंगच्या रिक्षात तुम्ही बसून जात असाल तर आम्ही करायचं काय? अहो आमचा बी विचार करा साहेब. रिक्षावाला म्हणजे काय, तो तुमच्या ह्याच्यातला नाहीये का? तो माणूस नाहीये का? आणि अजून एक तुम्हाला सांगतो, ठाणा ते दिघा साधारण 70 रुपये मीटर पडते, 70-80 रुपये मीटर पडते दिघा. बर का, आता कळवा कोणी 12 रुपये देते, कोणी 15 रुपये देते, विटावा 20 रुपये आणि दिघा 20 रुपये. आता कॅल्क्युलेशन काढा, 3 शीटचे झाले किती? 15 आणि 40, 55 रुपये. म्हणजे आम्ही मीटरपेक्षा घाट्यातही धंदा करायचा. बरोबर. बर आमचं काय म्हणणं आहे, बसले तर 3 पॅसेंट दिघा बसा, बसले तर 3 विटावा बसा किंवा कळवा बसा. एक विटावा बसते, एक कळवा बसते आणि एक दिघा बसते. आता आम्ही कसं करायचं सांगा भाऊ? 70 रुपयाचा गॅस म्हणजे आमचं प्रॉफिटच नाही, लॉसच करायचं. वरून म्हणतात दिघा घालत गेलं, म्हणतात कळव्याहून जात नाही गाडी, वरून काय इमानात ना जाते तुझी गाडी. अरे कळव्याहून जाते पण मला परवडलं पाहिजे ना. एक कळवा एक विटावा घेऊन जाणार आणि एक दिघा घेऊन जाणार, माझं रनिंग वाढला तर माझा गॅस पण जळणार ना तेवढा. हो बरोबर आहे. तर तिथेही आमच्याशी भांडणं करतात. अहो आमच्याच गाडीत बसतात आणि बाया सुद्धा इतकं घाण बोलतात ना, रिक्षावाल्याला माज आलाय यांच्या बायका म्हणून पळून जाते. एवढ्या वार्ता घाण करतात बाया बसून रिक्षा, या बायांच्या भाषा बोलाव काय सांगा. आमच्याच गाडीत बसतात, आम्हीच घेऊन येतो. बर ह्याला यांच्या एवढं बी कळत नाही, भले एका रिक्षावाने नाकारला असलं, कुणीतरी घेऊन चालले ना, तोही रिक्षावाला आहे, त्याला काय तर लागल, त्या पद्धतीने बोलाव ना. आम्ही जर समजा 50-100 रुपयाचं भाडं भेटलं तर तुम्हाला राग येते. तुम्ही काय 50-60 रुपयाची नोकरी करता का? तुम्ही 20-25 हजाराच्या नोकरी बघता की नाही? मग तुम्ही बघितलेलं तुमचं स्वभाव हे आहे आणि आम्ही भेटले की चुकीचं आहे. आमच्या पण अपेक्षा आहेत ना, आमचेही मुलं शिकाव, आम्हालाही चांगला धंदा भेटाव. आम्ही धंद्यासाठी जर आम्ही एखादं भाडं नाकारलं तर आम्ही चुकीच आहे. आणि तुम्ही एखाद्या पगार परवडत नाही म्हणून नाकारलं तर तुम्ही चुकीचं नाहीये. मग तुम्ही करा ना, 5,000 काम करा, 10,000 कशाला पाहिजे तुम्हाला? तुम्ही संघटित आहेत, तुम्ही शिकलेले आहेत, किंवा तुमच्याकडे कोणी अशा दृष्टीने बघत नाही. आम्ही पब्लिक मध्ये असतो म्हणून आम्हाला तुम्ही कुणीही टार्गेट करणार का? बरोबर आहे का हे? नाही बरोबर आहे. समजून घ्या, हे धंदे आहेत ना तुमच्यासाठीच आहेत. आम्ही करतोय म्हणजे आमचाही आहे, आमच्यासाठी आहे. अहो 100 रुपयाची नोट घेऊन आलो, आमच्याकडे सुट्टी नसलं तर आम्हाला तुम्ही घ्यान देता? धंद्याला कशाला निघालाय सुट्टी नाही तुझ्याकडे? बरोबर आहे. अहो मग आमचं जसं करतोय तसं तुमचंही करतोय ना साहेब. प्रेमानं चांगलं बोला आम्हालाही, आदरानं बोला, नका बोला आदरानं, पण आमचं मान तर ठेवा वयाचं तर. बरोबर. चल रे काढ रे, मस्ती झाल्या रे, मीटर कशाला लावलायच रे? अरे मीटर लावलं तर मग मीटरनेच चला ना, शेअरिंग कशाला विचारता?
घरातले तीन माणसं आले की मीटर म्हणायचं, एक माणूस आला की शेअरिंग चल म्हणायचं. अहो तुम्ही तुमच्या मर्जीने वागणार आणि आम्हाला कानून शिकवणार. बरं आम्ही कानूनचं पालन करतो ना साहेब, पण तुम्हीच करू देत नाही ना आम्हाला. बरोबर, तुम्ही कुठे करू देता आम्हाला? आम्ही लाईनने लावलं की आमच्या गाडीत बसत नाही तुम्ही लाईनच्या. तुम्हाला रनिंग मधली पाहिजे, तुम्हाला रनिंग मधली पाहिजे गाडी. तुम्ही ओला उबेर बुक करता, तिथे पाहिजे तेवढे पैसे देता, मग आम्हाला आमच्या मीटर प्रमाणे देताना काय तुम्हाला तकलीफ आहे? काका असं बोललं जातं की ऑटोमुळे खूप ट्रॅफिक जाम वाढतात, पण मुळात फोर सीटर फोर व्हीलर मध्ये एकलेच फिरत असतात. काय का खरं आहे का ऑटोने ट्रॅफिक जाम होतो? माणसं म्हणजे 100 गाड्या फिरून फिरणारे माणसं आहेत. एक रिक्षावाला दिवसभरात ना 150 माणसं घेऊन फिरू शकतो. बरोबर, त्याच्यात 10 ट्रीप पकडा, 3 × 30 बरोबर आहे, 30 माणसं झाले एका ट्रीपला. 3 माणसं त्याच्यात 10 ट्रीप पकडा, 30 माणसं झाले त्याच्या दिवसभराच्या 50 ट्रीप पकडा, म्हणजे 150 माणसं तो सोडतो. बरोबर बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही फक्त सरासरी एका गाडीत दोनच माणसं पकडा, प्रायव्हेट म्हणजे गाडीत लोकलला चालणाऱ्या गाड्या म्हणजे फोर व्हीलर वगैरे, त्याच्यामध्ये एका गाडीत दोनच माणसं पकडा, प्लस ती गाडी रोडवर पार्क होते, त्या गाडीमुळे होणारी ट्रॉफिक. ऍक्च्युली जे ना लोकलला जे हे तुम्ही प्रायव्हेट गाड्या जे घेऊन फिरतात ना हे लोक विनाकारण टाइमपास, अशा लोकांना तुम्ही नियम लावा ना. बरोबर, जे आपल्या परमिट होल्डरच्या गाड्या आहेत, जे व्यावसायिक गाड्या आहेत ना, त्यांना फ्रीडम भेटेल, मोकळं पण भेटेल, ट्रॉफिक होणार नाही, पब्लिकलाही त्रास होणार नाही. इवन आणखीन दुसरं म्हणजे प्रदूषण होणार नाही साहेब. तुमच्या मला सांगा, एका म्हणजे 50 माणसामागं 25 गाड्या पकडा तुम्ही साहेब, 25 गाड्या कमी झाल्या म्हणजे किती प्रदूषण कमी होईल. दुसरी गोष्ट, इंधनवरचा जो लोड आहे तो कमी होईल. बरोबर, एका रिक्षामध्ये 3 किंवा 4 माणसं जाऊ शकतात, प्लस व्यवसाय चालू होईल, लोकांच्या पोटात उदरनिर्वाह चालू होईल. सध्याच्या परिस्थितीला ह्या सगळ्या गोष्टी बघून, सगळ्या प्रॉब्लेम्स आपण समजून घेऊन, पण सध्याच्या परिस्थितीला असलं कुठलं मूलभूत अगर जरा बदललं तर ते तुमच्या फायद्याशिवाय बरं वाटेल असं तुम्हाला वाटतं की ते काय मूलभूत आहे जो बदलल्यावर तुम्हाला बरं वाटेल? मला बघा, मला असं वाटतं की ही जे व्यवसाय आहेत ना सर्वसामान्य लोकांचे हार्डवर्क मधले, म्हणजे सध्या आता मला सांगा, मी सुशिक्षित बेरोजगार असे आपल्या भारतामध्ये राज्यामध्ये भरपूर आहे, देशामध्येच म्हणा ना, एका महाराष्ट्राचंच उदाहरण नाहीये. आज मला सांगा, महाराष्ट्रातले लोक युपीला चाललेत, युपीचे लोक महाराष्ट्रात आलेत, ह्याला माझा विरोध नाहीये, पण का जातात? ह्या अशा अडचणी निर्माण होतात. एखाद्या क्षेत्रामध्ये ना तिथं थोडासा फ्लो भेटतो म्हणून लोक तिथं जातात, पुन्हा तिथं गर्दी झाली की तिथून कुठेतरी स्थलांतर. बरोबर, मग ह्याच्यामध्ये गुन्हेगारी किंवा हे वाढत जाते. हो बरोबर, बरोबर आहे ना. मग त्या माणसाच्या मूलभूत कारण, ही पूर्ण व्हिडिओ एक प्रतिक्रिया म्हणजे एक इंटरव्ह्यू सारखी होती एक आम नागरिकाची, म्हणजे एक मुंबईच्या ऑटो चालकाची. पण अजून खूप काही व्हिडिओ येत राहील, अजून दुसरा पार्ट पण येईल, याला प्रतिसाद चांगला दिला तर. आणि बघू, अजून खूप काही नागरिकांना खूप काही प्रश्न विचारायचे आहेत आणि गमतीदार आणि मजेदार प्रश्न अजून विचारायचे आहेत. भेटू लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा. जय महाराष्ट्र.